डान्स बारच्या बंदीवरून आता सत्ताधारी आघाडीमध्येच ब्लेम गेम सुरू झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निमित्तानं थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अखत्यारीतील विधी आणि न्याय खात्यावर तोफ डागली. डान्स बार बंदीचा कायदा असताना विधी आणि न्याय खात्याकडून त्रुटी राहिल्या असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय. त्यामुळे आता डान्स बार बंदीवरून आघाडीतच महाभारत रंगलाय. काही जणांचं म्हणणं आहे की विधी व न्याय खात्याच्याकडनं काही त्याच्यामध्ये त्रुटी राहिली आणि म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये आपण आणलेला डान्स बार बंदीचा निर्णय हा टिकला आहे. डान्स बार बंदीच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची कारण मीमांसा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी काहीशी अशी केली. या निर्णयामुळे महाराष्ट्र सरकारची नाचक्की झाली असताना त्यांनी काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय. राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री आर आर पाटलांनी डान्स बार बंदीचा मुद्दा प्रतिष्ठेचा केलाय. असं असताना विधी आणि न्याय खात्याकडून काही त्रुटी राहिल्याचं अजितदादा म्हणतात. म्हणूनच सुप्रीम कोर्टात डान्स बार बंदीचा निर्णय टिकला नाही असं राष्ट्रवादीच्या विद्यार्थी परिषदेत बोलताना त्यांनी सांगून टाकलं. हे खातं थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या अखत्यारीत आहे, त्यामुळे अजितदादांनी थेट मुख्यमंत्र्यांवरच शरसंधान केल्याचं मानलं जात आहे. मुख्यमंत्र्यांवरील या टीकेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर दिलंय. सरकारमध्ये राहून दुसऱ्या खात्याच्या कामावर टीका करणं योग्य नाही अशी चपराक माणिकरावांनी लगावली. कोई डिपार्टमेंट के ऊपर एलिगेशन लगाना या कोई डिपार्टमेंट ने सहयोग नहीं किया उसलिए उन पर कुछ बात उनके उन पर रखना तो मैं समझता हूँ ये ठीक नहीं है. ये कुछ तो भी परिस्थिति के विपरीत वो बात कर रहे हैं. राज्यात डान्स बार बंदी करण्याबाबत सर्वच राजकीय पक्षांनी एकमुखी पाठिंबा दिला होता. मात्र आता ही बंदी उठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टानं घेतल्यानंतर सत्ताधारी आघाडीतच एकमेकांवर खापर फोडण्याचे उद्योग सुरू झाले. हा सामना आणखी कसा रंगणार याकडे सर्वांचं आता लक्ष आहे. अमित जोशीसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास एक पाऊल पुढे.